माय चॅनल धनश्री क्लासेस। आज आपण नाम म्हणजे नाउन नाउनचे प्रकार इथे बघणार आहोत। बघा, आपण लास्ट टाइम इथे शब्दाच्या जाती इथे बघितलेल्या होत्या। शब्दाच्या 8 जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। आणि आपल्या ह्या शब्दाच्या सर्व ज्या जाती आहेत त्याचे सर्व व्हिडिओज मी इथे अपलोड केलेले आहेत। त्याच्या लिंक सर्व मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आपण जे मराठी ग्रामर घेत आहोत, व्याकरण घेत आहोत शब्दाच्या जाती, इथे 8 शब्दाच्या जाती आहेत। त्यातील पहिली जी आहे नाम, ह्याची डेफिनेशन वगैरे आपण इथे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच होतं। आज आपण नाम ह्याचे प्रकार, नामाचे प्रकार इथे बघणार आहोत आणि ह्या प्रत्येक प्रकाराची व्याख्या देखील आपण इथे आज बघणार आहोत। तर ठीक आहे, स्टार्ट करूया। नाम, बघा, नाम याला आपण मराठीमध्ये नाम असं म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण नाउन असं म्हणतो। तर या नामाचे जे प्रकार आहेत ते आहे सामान्य नाम। पहिला जो प्रकार आहे त्याचा सामान्य नाम। सामान्य नामाला आपण इंग्लिशमध्ये कॉमन नाउन असं म्हणतो, COMMON कॉमन नाउन। तर कॉमन नाउन, कॉमन म्हणजे काय आहे की सामान्य, आपण याला मराठीत असं म्हणतो की बघा कुठल्याही वस्तूला आपण जे नाव दिलेलं असतं त्याला आपण कॉमन नाउन असं म्हणतो, म्हणजे सामान्य नाम असं म्हणतो। म्हणजे कुठल्याही वस्तूचं नाव असू दे, कुणाचंही नाव असू दे, कुठल्याही ठिकाणाचं नाव असू दे, काहीही असू दे। आता सपोज एक्झाम्पल हा पेन आहे, हां, तर आपण ह्याला पेन असं म्हणतो। पण हा सामान्य नाउन याला असं का म्हणतो की याला फक्त आपण पेन म्हणतो, पण हा पेन कुठल्या प्रकारचा आहे हे आपण सांगत नाही, फक्त पेन म्हणतो, याला आपण सामान्य नाम असे म्हणायचं। पुस्तक हे झालं सामान्य नाम, ठीक आहे, कॉमन नाउन। त्याचा दुसरा प्रकार जो आहे बघा नामाचा, तो आहे विशेष नाम, त्याला आपण प्रॉपर नाउन असे म्हणतो, PROPER प्रॉपर नाउन। बघा, कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन मी एकाच वेळेस तुम्हाला यासाठी सांगत आहे की सामान्य नाम म्हणजे काय, म्हणजे कॉमन नाउन म्हणजे काय एखादी वस्तू, आणि विशेष नाम म्हणजे काय त्या वस्तूला आपण काहीतरी विशेष नाव दिलेलं असतं। आता सपोज एक्झाम्पल इथे पेन आहे, हा जो पेन आहे तो झाला कॉमन नाउन। पण हा पेन कोणता आहे, हा मार्कर आहे की बॉल पेन आहे की शाही पेन आहे, असे पेनाचे वेगवेगळे टाईप झाले, त्याला आपण विशेष नाम असे म्हणतो, ठीक आहे। फॉर एक्झाम्पल सामान्य नामामध्ये आपण जर घेतलं रिव्हर, रिव्हर म्हणजे नदी, कॉमन नाउनमध्ये आपण म्हटलं नदी, तर विशेष नामामध्ये काय येईल की नदी, म्हणजे कोणती नदी, तर आपण घेतली कावेरी नदी, कावेरी नदी, ठीक आहे, हे विशेष नाम झालं। सामान्य नाम म्हटल्यावर आपण नदी म्हणणार आणि प्रॉपर नाउन, विशेष नाम म्हणजे झालं कावेरी नदी, ठीक आहे। हे दोन्ही नाउन मी एका वेळेस यासाठी समजावलं की सामान्य नाम आणि विशेष नाम हे दोन्ही एकमेकाला संलग्नच असतं। त्यानंतर नामाचा जो तिसरा प्रकार आहे तो आहे समूहवाचक नाम। आता समूहवाचक आपण का म्हणतो, समूह म्हणजे काय, तर गुच्छ, हां, कलेक्टिव्ह, आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो की कलेक्टिव्ह नाउन, हां, हे आपण अगोदर समजावून घेऊया, COMMON कलेक्टिव्ह नाउन। कलेक्टिव्ह म्हणजे कलेक्शन, समूह, समूह म्हणजे काय, तर अनेक गोष्टींचा आपण समूह करतो, जसे की फुलांचा गुच्छ, पक्ष्यांचा थवा, हे जे दर्शवण्याचं काम कोण करतं, तर समूहवाचक नाम, म्हणजे एकत्रितपणे एकत्रता दर्शवण्याचं काम करतं समूहवाचक नाम। फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की कमिटी, त्यानंतर नेशन, आर्मी, हे झाले समूहवाचक नामाचे एक्झाम्पल। तर आपण त्याला आपण म्हणूया फुलांचा गुच्छ, सर्व फुलं एकत्र बांधलेली आहेत, फुलांचा गुच्छ म्हणजे समूह, ठीक आहे। त्यानंतर नामाचा जो चौथा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो भाववाचक नाम। भाववाचक नाम याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲबस्ट्रॅक्ट नाउन, ABSTRACT ॲबस्ट्रॅक्ट नाउन। आता भाव म्हणजे आनंद, दुःख, हे जे असतात भीती, राग, हे झाले आपले भाव झाले, हां, कोणते, आनंद, दुःख। आपण एखाद्या वाक्यातून आनंद व्यक्त करतो,
दुःख आपल्या चेहऱ्यावर दुःख दुःखाची आनंदाची जी भावना दिसते त्याला आपण भाववाचक नाम असे म्हणतो. तर भाववाचक आपण कसं ओळखणार की बघा का आपल्या चेहऱ्यावरती फ्रीडमचा भाव असेल, स्वातंत्र्य, त्यानंतर मातृत्व, हे जे भाव आहेत जे आपल्या चेहऱ्यावरती दिसतात, जे आपल्या वागण्यातून बोलण्यातून जाणवतात, त्याला आपण भाववाचक नाम असे म्हणतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण नाम आणि नामाचे जे प्रकार आहेत ते आपण इथे बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजेल. हा व्हिडिओ जर समजला आवडला तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन नक्की प्रेस करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.